आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा येथील गर्ल्स हायस्कूल मध्ये अग्निशामक दलाने सादर केली प्रात्यक्षिके. नॅशनल फायर अँड व्हॅकेशन ड्रिल या दिनानिमित्त व सरकारच्या आदेशानुसार अग्निशामक दलामार्फत सदलगा येथील गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणात आग लागल्यावर आग कशी आटोक्यात आणावी याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सदलगा येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी येथील सरकारी गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणात नॅशनल फायर अँड व्हॅकेशन ड्रिलच्या माध्यमातून चित्रथरारक प्रात्यक्षिके जवानांनी दाखवून तीच प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतली. यावेळी आग विझवताना घ्यावायची काळजी, आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी फवारा कसा मारायचा, इमारतीमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, प्रथम उपचार, घराला किंवा खोपट्याला लागलेली आग कशी विझवावी व जखमींना उपचारासाठी दवाखान्यात तातडीने हलवावे अशी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी अग्निशामक दलाचे जवान विजय कुमार दयानावर कोलकार, बनशंकरी, हेंगडे, अर्जुनवाडे, वाली शेट्टी, 108 रुग्णसेवीचे कर्मचारी, सदलगा गर्ल्स हायस्कूलचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी, या परिसरातील नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम. विजय कुमार दयानावर अंतेळे अग्निशामक सदलगा अग्निशामक ठाणेयिंद नाव. इवत्तु सरकारी बालकियर प्रौढशालेयल्लि नेशनल लेवल ಫೈರ್ ಆ್ಯಂಡ್ ಇವ್ಯಾಕೇಶನ್ ಡ್ರಿಲ್ ಅಂತ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಆದೇಶ ಹಾಗೂ ಇಲಾಖೆ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ಈ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಗುರುಗಳ ಸಹಕಾರದಿಂದ, ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರ ಸಹಕಾರದಿಂದ ಹಾಗೂ 108 ಸಿಬ್ಬಂದಿಯವರ ಸಹಕಾರದಿಂದ ಈ ಡ್ರಿಲನ್ನು ಇವತ್ತು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ನಾನು ತುಂಬ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಿಗೆ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಹೆಸರೇ ಇರಲಿ ಹೇಳ್ರಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಬೆಂಕಿ ಅನಾಹುತಗಳಾದಾಗ ಯಾವ ರೀತಿ ಬೆಂಕಿಗಳನ್ನು ಆರಿಸಬೇಕು, ಆಮೇಲೆ ತೈಲ ಬೆಂಕಿಗಳಾದಾಗ ಆಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ಏಡು, ಆಮೇಲೆ ಯಾವ ರೀತಿ ರೆಸ್ಕ್ಯೂಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ರಿಸರ್ಚ್ಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು, ಗುಡಿಸಲು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದಾಗ ಯಾವ ರೀತಿ ಬೆಂಕಿ ಆರಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಅವರಿಗೆಲ್ಲ ಒಂದು ಅಣುಕು ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ನೀಡಿ ನಮ್ಮ ಠಾಣೆಯ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಇವರು 108 ಅವರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಇವತ್ತು